वोटों के लिए मर गए, वोटों के लिए मर गए तो कोई नोटों के लिए मर गए, पर जात पात के नाम पर मर गए। अगर होते आज वीर भगत सिंह तो कहते या सुखते हम भी किन किन नमूनों के लिए मर गए, हम भी किन किन नमूनों के लिए मर गए। अल्लाह देश मंदिरा तुम्हारा चपला चोरू नए ऐसे लिहावे लगते जा देश पान का ठिकानी पानी पीने का ग्लास आज साकी ने भानून फेवा लगते अच्छा देश अभिनेत्री वो सुपरस्टार गुटका की धैर्य तक न दस्ता कि बोलो जुबा कैसी विमल अंजा ठिकानी लीले रहते रहते थुकू नए तास ठिकानी भिंती रंगले दातार हम मना तुम्हा प्रकार ऐसा प्रश्न उभारा तो कि खरच का भाता जी वाटा ने मां सत्य करे होता है का। नमस्कार प्रवेशक वर्ग स्पर्धा मित्रांनो, मी माझा विषय मांडते अशा भव्य दिवस प्रजेत कि भारताची वाटचाल ही महासत्य कडे होत आहे का। तर एक कटू सत्य सांगायला ठरले तर नाही नाही आणि नाही। अरे मी आधी गर्दी स्पर्धा तरी पुलटून फोटो बघत असले असते कि त्यांना मी सांगते। अरे भारत देश स्वातंत्र्य व्हायला कित्येक वर्ष झाले, कित्येक साल झाले आणि अजूनही आपल्या देशात वीज पाणी रस्ते आरोग्य जमीन आणि शिक्षण ह्या गोष्टी आजपासून आपण वंचित आहो। याचं मुख्य कारण म्हणजे स्वार्थी राजकारणी लोक नेते जे की निवडणुके आल्या की मत मागण्या पुरते ते झोपडपट्टी देतात आणि नंतर एकही मायकाला ढोकावून पाहत नाही। अरे कुणीतरी महान कवीने म्हटलंय की कोणत्या तरी महान कवीने म्हटलंय की बंदूक रक्षकांची बनवे वृक्ष अम्मा झोपड्या भयमुक्त अशी एकह राहत नाही, झोपड्या भयमुक्त अशी एकह राहत नाही। माझा देश आता माझ्यात राहत नाही, गर्दीत माणसाचा माणूस जात नाही, गर्दीत माणसाचा माणूस जात नाही। अरे लांब कशाला जातात आपल्याच महाराष्ट्रातील सत्ता प्रस्थापित करण्यासाठी। मी व्यक्ती कोणाचं नाव घेणार नाही, आपल्याच महाराष्ट्रातील सत्ता प्रस्थापित करण्यासाठी साहेब राज्य गेले सोडून काही आमदार घेऊन अरे जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जेव्हा त्यांना फोन केला आणि संपर्क साधण्याचा प्रयत्न केला की साहेब तुम्ही कुठे आहात तेव्हा या महाराष्ट्रात किती सुंदर उत्तर मिळालं हो, आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहोत, काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके मध्ये आहे सगळं। असं आहे या देशात विकासासाठी नाही तर सत्तेसाठी राजकारण केलं जात। अरे पैसा अरे पैसा पैसा ऊपर लेकर जाऊ कैसा, अरे पैसा अरे पैसा पैसा ऊपर लेकर जाऊ कैसा अशी स्थिती या भारतात दिसते तर मग कोणता भारत देश महासत्तेकडे वाटचाल करतोय, तर कोणता भारत देश महासत्तेकडे वाटचाल करतोय। अरे भारतात ज्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी गोल्ड मेडल ज्या भारताला जिंकून दिल्या व भारताची मान ही गर्वाने जगभर उंचावली त्याच खेळाडूंना आज आंदोलन करण्याची गरज भासते तर मग कोणता हा भारत देश महासत्तेकडे वाटचाल करत आहे। अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वजनच्या बळावर आपल्याला समता बंधुता आणि एकताची शिकवण दिली आणि आज त्याच स्वजनला वाचवण्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागतंय। अरे भारत अशा महान देशात अरे भारत अशा महान देशात ओबीसी आंदोलन धरगर आंदोलन मराठा आरक्षण आंदोलन आहे तर मग कोणता देश महासत्तेकडे वाटचाल करतोय। गोजरी नाजूक तोंडी फुटली जाणार नाही, गोजरी नाजूक तोंडी फुटली जाणार नाही, कोणत्याही स्त्रियाकडे वाकड्यामध्ये मी बघण्याची हिंमत